आज शुरू करें मैडम। हाँ ओके चलेल। नमस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग, इयत्ता 10वी, विषय गणित। मी श्रीमती महाजन पुष्पलता नितीन, पीके रोड MPS माध्यमिक शाळेमध्ये सहायक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे। शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत आपले सर्व वरिष्ठ अधिकारी, माझे सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृती पत्रिका यामध्ये येणारा प्रश्न क्रमांक 1 त्याचा ब भाग यावर चर्चा करणार आहोत। प्रश्न कशी येतील, ती कशी सोडवायची ते आपण आज बघणार आहोत। प्रश्न 1 ब, याच्यामध्ये हेडिंग असं येणार तुम्हाला की खालील उपप्रश्न सोडवा। प्रश्न एका मार्काला एक असणार, असे चार प्रश्न तुम्हाला येणार, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अ हा 4 मार्कांचा असणार, जो आपण काल ऑब्जेक्टिव्ह टाइप म्हणजे MCQ जे असतात ते आपण बघितलं। आज प्रश्न क्रमांक 1 ब ते सुद्धा 4 प्रश्न तुम्हाला असणार, पण त्याचे ऑप्शन नसणार तुम्हाला, म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह ते तुम्हाला लिहून दाखवावं लागेल। एकाच मार्काचा एक प्रश्न असणार, असे 4 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार। तर कशा प्रकारचे ते प्रश्न असतील आणि उत्तर कशी लिहायची हे आपण बघूया। पहिला प्रश्न आपल्या समोर स्क्रीनवर आहे, निश्चयक दिलेला आहे तुम्हाला -1, -7, -2, -4 डिटर्मिनंट मध्ये, त्याची किंमत आपल्याला काढायची आहे। तर त्याचं उत्तर असं लिहूया आपण, निश्चयक नक्कीच आपल्याला माहिती आहे की डिटर्मिनंट कसा सोडवायचा, डाव्या बाजूची वरची संख्या आणि उजव्या बाजूची खालची संख्या यांचा दोघांचा गुणाकार अधिक करायचा आहे, आणि नंतर उरलेल्या दोन म्हणजे उजव्या बाजूची वरची संख्या आणि डाव्या बाजूची खालची संख्या म्हणजे 7 आणि 2 यांचा गुणाकार त्याच्यातून आपल्याला वजा करायचा आहे। तर -1 × 4 धन आणि ऋण यांचा गुणाकार, 1 धन असेल 1 ऋण असेल तर वजा येतो, म्हणजे इथं गुणाकार होईल -4। आणि 7 आणि 2 दोघही धन आहेत म्हणून 7 × 2 = 14 आणि वजाचं चिन्ह त्या कंसाच्या बाहेर आहे म्हणून -14। आता -4 + 14 म्हणजे -+ बेरीज असं काल आपण बघितलं, तर -14 आणि -4 यांची बेरीज होणार -18। मग हा जो डिटर्मिनंट आहे -1, 7, 2, 4 याचं उत्तर येणार 18। प्रश्न दुसरा बघूया, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडण्यासाठी किती शक्यता असते। एका आठवड्यात 7 वार असतात म्हणून यादृच्छिक पद्धतीने निवडताना 7 शक्यता आहेत, असं तुम्हाला एका ओळीमध्ये याचं उत्तर लिहायचं आहे। जेव्हा तुम्हाला एखादा वार दिलेला असेल स्पेसिफिक, की सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा कुठलाही वार दिला असेल, तर त्या वारची शक्यता किती असेल, तेव्हा मग तुम्हाला 7 वारांपैकी 1 वार असं तुम्हाला उत्तर निवडायचं आहे, लिहायचं आहे। मग त्याचं उत्तर आपण असंच लिहिणार आहोत एका ओळीमध्ये की एका आठवड्यात 7 वार असतात म्हणून यादृच्छिक पद्धतीने निवडताना 7 शक्यता आहेत। प्रश्न तिसरा आहे, खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून ABCच्या किमती काढा। दिलेलं समीकरण आपल्याला आहे (x^(+7x) + 5=0। वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आपल्याला माहिती आहे (ax^(bx)+c) = 0। मग ह्याच्यामध्ये आपण तुलना करूया की ए च्या जागी कुठला व्हेरिएबल, सॉरी कुठली संख्या आपल्याला दिलेली आहे। मग समीकरणामध्ये आपल्याला दिसतंय की x^2 जो सहगुणक आहे, कोइफिशियंट आहे, तो तिथे काहीही दिलेलं नाही म्हणजे तिथे 1 असतो, म्हणजे ए ची किंमत आपल्याला मिळाली 1। तसंच बी च्या जागी म्हणजे तिथं 7 दिलेले आहेत, पण 7 च्या आधी वजाचं चिन्ह आहे म्हणजे बी ची किंमत होणार -7। आणि सी च्या जागी आपण तुलना केल्यावरती आपल्याला दिसतंय की -5 ही संख्या लिहिलेली आहे म्हणजे सी ची किंमत असणार -5, म्हणजे ABC च्या किमती आपल्याला मिळाल्या 1, -7 आणि 5। मग अशा प्रकारे आपण तुलना करून त्याच्यासाठी आपल्याला जे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे (ax^(bx)+c) हे माहिती असणं गरजेचं आहे, तुलना करून आपण सहज त्या किमती लिहू शकतो।
पुढचा प्रश्न आहे आरंभ बिंदूचे निर्देशक लिहा. आरंभ बिंदूचे निर्देशक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, शून्य शून्य हे आरंभ बिंदूचे निर्देशक असतात. तर लिहायचं कसं, असंच लिहायचं आहे, शून्य कंसामध्ये लिहायचं आहे शून्य कॉमा शून्य. जर तुम्ही फक्त शून्य शून्य लिहिलं तर निर्देशक आपण तशा पद्धतीने लिहत नाहीत म्हणून त्याला कदाचित मार्क्स मिळू शकणार नाहीत, म्हणून कंसामध्ये लिहायचं आणि दोघं शून्यांच्या मध्ये कॉमा द्यायचा म्हणजे त्याला तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. जर अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद ए बरोबर 10 व सामान्य फरक डी बरोबर 5 असेल तर अंकगणितीय श्रेणी लिहा. आता या समीकरणामध्ये आपल्याला पहिलं पद पण दिलेलं आहे आणि सामान्य फरक डी हा पण दिलेला आहे, तर अंकगणितीय श्रेणी आपण सहज काढू शकतो. आपल्याला माहिती आहे की फरक जो आहे तो कसा काढतो आपण, पुढच्या पदामधून मागचं पद वजा करतो म्हणजे डी टू वजा टी टू वजा टी वन. मग आता इथे आपल्याला दिलेलं आहे टी वन बरोबर 10, मग टी टू चं सूत्र लगेच आपल्याला मिळू शकतं की डी अधिक टी वन, म्हणजे टी वन आपल्याला डाव्या बाजूला पक्षांतर करायचा आहे तो उजव्या बाजूला वजा आहे, डाव्या बाजूला गेल्यावर तो धन होणार म्हणजे डी अधिक टी वन. मग डी आपल्याला दिलेला आहे 5 आणि ए आपल्याला दिलेला ए म्हणजे टी वन आपल्याला दिलेला आहे 10, मग 10 अधिक 5 म्हणजे 15, तसंच टी थ्री होणार 15 अधिक 5 म्हणजे 20, तसंच टी फोर होणार 20 अधिक 5 म्हणजे 25. म्हणजे मागच्या पदामध्ये जो फरक आहे सामान्य फरक डी 5 तो मिळवत गेलं तर आपल्याला पुढचं पद मिळत जाणार, म्हणजे 10 अधिक 5 15, 15 अधिक 5 20, 20 अधिक 5 25, 25 अधिक 5 30. म्हणजे ए 10 असताना फरक डी 5 असताना अंकगणितीय श्रेणी आपल्याला मिळेल 10 15 20 25 30 आणि पुढे डॉट डॉट डॉट. पुढे आपण एवढे पद आपल्याला काही काढायची आवश्यकता नाही, एक 4 ते 5 पद जरी आपण काढली तरी तेवढं इनफ आहे. पुढचा प्रश्न आहे एक्स वजा 2y बरोबर 0 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी वाय बरोबर 0 असताना एक्स ची किंमत काढा. आता अशा प्रकारच्या समीकरणांमध्ये बऱ्याचदा माझी मुलं असं विचारतात मॅडम इथे आलेख काढायचा आहे का, तर नाही, आलेख काढण्यासाठी वाय ची किंमत दिलेली आहे आणि एक्स ची किंमत फक्त तुम्हाला काढायची आहे, म्हणजे या समीकरणाचा आलेख काढण्याची आवश्यकता नाही. तर एक्स वजा 2y बरोबर 0 हे समीकरण आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये वाय ची किंमत पण आपल्याला दिलेली आहे, तर ती किंमत फक्त त्या समीकरणामध्ये वायच्या ठिकाणी टाकायची, म्हणजे वायच्या ठिकाणी टाकायची म्हणजे काय करायचं, तर एक्स वजा 2 आणि वाय ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 0, तर 2 हा वायला गुणाकारामध्ये आहे, मग 2 × 0 बरोबर 0 त्या समीकरणामध्ये आपण ती किंमत टाकू. तर एक्स वजा 2 × 0 म्हणजे 0 बरोबर 0, म्हणजे एक्स बरोबर 0 आपल्याला ही किंमत मिळालेली आहे. मुळांची बेरीज 21 व मुळांचा गुणाकार 54 असणारे वर्ग समीकरण लिहा. आता आपण कालच्या दिवशी पण हा प्रश्न असा बघितला होता की जेव्हा आपल्याला मूळ दिलं असतील तेव्हा वर्ग समीकरण तयार करा असा प्रश्न येतो, तर त्याचं उत्तर साधारण 2 ते 3 ओळींमध्ये आपण मांडू शकतो. खूप जास्त डिस्क्रिप्टिव्ह लिहायची गरज नाहीये, पण साधारण गणितामध्ये आपल्याला प्रत्येक स्टेपला मार्क्स असतात त्याच्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. अल्फा बीटा ही मूळ आहे असं आपण समजूया, कारण टेक्स्टबुक मध्ये अल्फा आणि बीटा ही दोन मूळ त्यांनी गृहित धरलेली, मग आपण पण तीच गृहित धरूया, कारण तशी गणित सोडवण्याचा आणि तेच अल्फा आणि बीटा मानण्याचा आपल्याला सराव झालेला असतो, म्हणून दुसरं कुठलंही व्हेरिएबल मानायची काही आवश्यकता नाही. आपण पण अल्फा आणि बीटा ही दोन मूळ आहे असं समजूया. वर्ग समीकरण काय आहे, अल्फा बीटा ही मूळ असतील तर एक्स वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा गुणिला एक्स अधिक अल्फा गुणिला बीटा, म्हणजे अल्फा बीटाचा यांची बेरीज आणि अल्फा बीटा यांचा गुणाकार बरोबर 0. आता अल्फा आणि बीटा आपल्याला दिलेले आहे, मग अल्फा अधिक बीटा होणार 21 आणि अल्फा गुणिला बीटा होणार 54, म्हणजे यांची बेरीज आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे आणि गुणाकार सुद्धा आपल्याला दिलेला आहे, मग या किमती फक्त त्या समीकरणामध्ये वर्ग समीकरणामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत, म्हणजे एक्स वर्ग वजा 21 एक्स अधिक 54 बरोबर 0 हे ते वर्ग समीकरण होणार. मग अशा प्रकारचं गणित सुद्धा बोर्डामध्ये येतं, मूळ दिली असतात समीकरण तयार करायचं असतं किंवा समीकरण दिलेली असतात तर मूळ काढा, मग आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने अवयव पद्धतीने वगैरे काढून मूळ काढू शकतो. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी
जर dx बरोबर 49 व dy बरोबर -63 आणि d बरोबर 7 असेल तर x ची किंमत किती. आता क्रॅमर्स रूल नुसार आपल्याला डायरेक्ट गणित सुद्धा दिलेलं असू शकतं की क्रॅमर्स रूल नुसार सोडवा, तसंही दिलेलं असतं. पण एकाच मार्काचा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला dx दिलेला आहे, dy दिलेला आहे आणि d सुद्धा दिलेला आहे, तर फक्त x ची किंमत काढा. आता आपल्याला माहिती आहे क्रॅमर्स नियमानुसार की x बरोबर dx भागीला d आणि y बरोबर dy भागीला d. आता आपल्याला फक्त x ची किंमत काढायची म्हणून तुम्ही x बरोबर dx भागीला d एवढं सुद्धा लिहिलं तरी पुरेसं आहे ते, कारण आपल्याला y ची किंमत काही विचारलेलीच नाही. मग dx ची किंमत दिलेली आहे ती त्यामध्ये टाकायची 49, d ची किंमत दिलेली आहे 7, 7 49 ला जर आपण भागलं तर उत्तर 7 येणार. मग x बरोबर 7 म्हणजे x ची किंमत आपण काढलेली आहे. कधी जर y ची किंमत पण विचारलेली असेल तर x आणि y दोघांच्या किमती आपण या सूत्रानुसार काढू शकतो. पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा, -11, -8, -5, -49 या अंकगणितीय श्रेणीचे शेवटून चौथे पद काढा. आता शेवटून चौथे पद काढा हा प्रश्न जो आहे अशा प्रकारचा प्रश्न मोस्टली एक मार्काला काही विचारू शकत नाही, कारण खूप मोठं उत्तर आहे. पण इनकेस जर विचारलास तर आपण असा सोडवूया त्याला. दिलेल्या श्रेणीमध्ये तुम्हाला T1 दिलेला आहे -11, T2 दिलेला आहे -8, T3 दिलेला आहे आणि TN सुद्धा दिलेला आहे. पण आपल्याला यांची किंमत माहिती नाहीये म्हणून आपण आधी यांची किंमत काढूया. बघा T2 -T1 म्हणजे आपल्याला D मिळाला, T2 ची किंमत टाकली -8, T1 ची किंमत टाकली -11, दोघांचं -8, -11, वजा अधिक होणार म्हणजे तिथं गुणाकार आहे म्हणून गुणाकाराला चिन्ह येणार अधिकच, म्हणजे -8, -11, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देऊया. D बरोबर 3. आपल्याला डी ची किंमत मिळाली. आता आपल्याकडे दुसरं सूत्र आहे TN बरोबर a+n-1 × d. आता यामध्ये आपल्याला सर्व किमती माहिती आहेत, फक्त एन ची किंमत माहिती नाही. मग सर्व किमती आपण त्यामध्ये टाकूया. 49 बरोबर -11, -n-1 × 3. आपण कॅल्क्युलेशन करूया. 49 बरोबर -11, -3 ने कंसातल्या प्रत्येक पदाला आपल्याला गुणायचं आहे. मग पुढच्या पायरीमध्ये येणार 3n-3. आता 49, 11 आणि 3 हे तिघ काय आहेत, या कॉन्स्टंट संख्या, यांचं आपण बेरीज वजाबाकी काय असेल ते करून घ्यायची आहे. मग 49 बरोबर -14, -3n, 49 + 14 = 3n, कारण -14 डाव्या बाजूला गेले तर ते -14 होणार. मग 3n = 63. आता 3 या बाजूला गुणाकाराला आहेत, उजव्या बाजूला गेले तर ते 63 भाग देणार, म्हणजे एन बरोबर 63/3. 3 आपल्याला 63 भाग दिला असता उत्तर मिळणार 21, म्हणजे यांची किंमत आपल्याला मिळाली आहे 21. तर शेवटून चौथे पद म्हणजे TN-3 म्हणजे T18, कारण यांची किंमत आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे, ती आहे 21. मग 21 मधून 3 गेले म्हणजे 18, म्हणजे T18 ची किंमत आपल्याला आता काढायची आहे. तर T18 परत TN या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहेत. a+18-1 × d. आता T18 बरोबर a ची किंमत आपल्याला माहिती आहे, n ची किंमत आपल्याला माहिती आहे, d ची किंमत आपल्याला माहिती आहे, तर -11 + 51, म्हणजे 51 मधून 18 गेले तर 40. 51 मधून 11 आपण वजा करायचे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. मग T18 = 40, म्हणजे शेवटून चौथे पद हे 40 असणार आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण लिहा. आता एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण वाय निर्देशक घेऊन तयार केलेले कुठलेही समीकरण असणार, म्हणजे तुम्ही y = 2 लिहू शकता, y = 3 लिहू शकता, y = -3, y = 10, असं कुठलाही वायचा एक व्हेरिएबल घेऊन तुम्ही ते समीकरण लिहू शकता. 11 नंबरचा प्रश्न आहे x + y = 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत काढा. यासारखं गणित आपण या आधी पण सोडवलेलं आहे की जेव्हा तुम्हाला एखादा व्हेरिएबल एखाद्या चलाची किंमत दिलेली असते तर ती त्या समीकरणामध्ये टाकायची आणि y ची किंमत काढायची.
मग एक्स ची किंमत आपण एक्स अधिक वाय बरोबर चार या समीकरणामध्ये टाकूया. वजा एक अधिक वाय बरोबर चार, वाय बरोबर वजा एक डाव्या बाजूला वजा आहे तो उजव्या बाजूला आपण जर पाठवला पक्षांतर केलं तर त्याची किंमत अधिक होणार म्हणजे चार अधिक एक, चार अधिक एक पाच, म्हणजे वायची किंमत मिळाली आपल्याला पाच. या प्रकारे जर एक्स ची किंमत विचारली असेल आणि वायची किंमत दिली असेल तरी सुद्धा अशाच प्रकारे त्या समीकरणामध्ये त्या किमती टाकायच्या, एक चलाची किंमत टाकायची आणि दुसऱ्या चलाची किंमत काढायची. पुढचा प्रश्न आहे, एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी डी एक्स बरोबर वजा चौदा आणि एक्स बरोबर वजा एक, तर डी बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं. हा सुद्धा क्रॅमर्स रूल वरती आधारितच प्रश्न आहे, त्यासाठी आपण त्याचं प्रॅक्टिस किंवा त्याच्यावरती सराव हा जास्तीत जास्त करायचा आहे. आपल्याला माहितीच आहे सूत्र की एक्स बरोबर डी एक्स भागीला डी, डी एक्स च्या किमती टाकल्या आणि एक्स ची किंमत टाकली तर डी बरोबर वजा एक बरोबर वजा चौदा भागीला डी. डी आपल्याला डाव्या बाजूला पाठवला आणि वजा एक उजव्या बाजूला घेऊन आलो आपण, तर वजा चौदा भागीला वजा एक, वजा वजा अधिक होणार आणि डी ची किंमत चौदा भागीला एक म्हणजे चौदा, कारण भागीला एक असेल तर आपण तो म्हणजे लिहत नाही दाखवत नाही समीकरणामध्ये तो असतोच, म्हणजे डी बरोबर चौदा असं आपल्याला मिळालेला. पुढचा प्रश्न आहे, खालील समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरवा. वाय वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन. जर या समीकरणाचे आपण छेद समान केले तर आपल्याला पुढचं समीकरण मिळणार वायचा घन अधिक वाय बरोबर दोन वाय. आता वाय घन हे काही वर्ग समीकरण नाहीच आहे, कारण वर्ग समीकरण होण्यासाठी त्या समीकरणामध्ये मोठ्यात मोठा घात हा दोन असावा लागतो, जी डिग्री असेल ती दोन हवी तरच ते समीकरण वर्ग समीकरण आहे असं आपण म्हणतो. म्हणून या समीकरणामध्ये काय मिळालं आपल्याला, डिग्री तीन मिळालेली आहे, घात तीन मिळालेला आहे, म्हणून वाय वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन हे काही वर्ग समीकरण नाही असं आपण तिथं लिहायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया, दोन वाय बरोबर दहा वजा वाय वर्ग हे समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा आणि एबीसीच्या किमती लिहा. आता दिलेलं समीकरण काय आहे, दोन वाय बरोबर दहा वजा वायचा वर्ग. आता वाय वर्ग अधिक दोन वाय बरोबर दहा, म्हणजे काय केलं आपण, जे वाय वर्ग होतं राईट हँड साईडला उजव्या बाजूला तो आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन गेलो, कारण आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपामध्ये ते मांडायचं आहे. म्हणून ज्या 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 किमती उजव्या बाजूला आहेत त्या सर्व किमती आपण डाव्या बाजूला घेऊन जायचे. डाव्या बाजूला घेऊन जात असताना पक्षांतर करत असताना आपल्याला त्यांची चिन्ह बदलायची आहेत, म्हणजे अधिक असेल तर वजा करायचं, वजा असेल तर अधिक करायचं. मग वाय वर्गचं चिन्ह वजा आहे म्हणून डाव्या बाजूला जाताना अधिक वाय वर्ग होणार, अधिक दोन वाय जसेच्या तसे, कारण ते लेफ्ट हँड साईडलाच आहेत, आणि उजव्या बाजूचे जे दहा आहेत ते पण डाव्या बाजूला घेऊन जात असताना वजा दहा होणार, म्हणजे आपल्याला समीकरण मिळणार वाय वर्ग अधिक दोन वाय वजा दहा बरोबर शून्य. आता ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी हे जो स्टँडर्ड फॉर्म आहे, सामान्य स्वरूप आहे, याच्याशी आपण तुलना केल्यानंतर वाय वर्गचा कोइफिशियंट सहगुणक जो आहे तो एक आहे, वायचा जो सहगुणक आहे तो दोन आहे, आणि सीची जी किंमत आहे ती वजा दहा आहे. बरेच मुलं असं लिहितात सीची किंमत दहा, कारण ते जे बाजूला वजाचे चिन्ह असतं ते काही मुलं त्याकडे लक्ष देत नाही, मग किमती ज्या आहेत त्या चुकतात, म्हणून चिन्हासकट कोणतीही किंमत लिहायची. आता बी ची किंमत दोन आपण चिन्हासकटच लिहिलेली आहे, म्हणजे अधिक दोन आहे ते, आणि सी ची किंमत वजा दहा. पुढचा प्रश्न आहे, एक्स बरोबर वजा एक ही किंमत एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे मूळ आहे की नाही ते ठरवा. आता एक्स बरोबर वजा एक ही किंमत दिलेल्या समीकरणामध्ये आपण ठेवायची आहे. एक्स वर्ग एक्स बरोबर वजा एक हे जर त्या समीकरणाचे मूळ असेल तर ते समीकरण सॅटिस्फाय करेल. सॅटिस्फाय करेल म्हणजे काय, ते इक्वेशन सॅटिस्फाय होणं म्हणजे समीकरणाच्या दोघं बाजूला सारखीच किंमत येणं. आता हे जर त्याचं मूळ असेल तर समीकरणाच्या दोघं बाजूला म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोघं बाजूला आपल्याला सारख्याच किमती मिळायला हव्यात. तर त्या मिळतात का आपण बघूया. एक्स वजा एक्स बरोबर वजा एक ही किंमत आपण या समीकरणामध्ये ठेवूया. मग एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य, एक्स ची किंमत टाकली मी वजा एक, त्याचा वर्ग अधिक चार गुणिला वजा एक वजा पाच बरोबर शून्य,
वजा संख्येचा वर्ग हा नेहमी धन असतो आणि एकाचा वर्ग हा एक, म्हणून एक तिथे येणार. चार गुणीला वजा एक म्हणजे वजा चार होणार, कारण एकाचं चिन्ह अधिक आहे आणि एका संख्येचं चिन्ह वजा आहे, मग गुणाकाराचं चिन्ह वजा येणार. म्हणून वजा चार आणि वजा पाच ऍज इट इज आपण लिहूया वरच्या पदावर, बरोबर शून्य. आता वजा एक म्हणजे एक वजा चार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊया. मग चार मधून एक वजा केले तर तीन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून वजा तीन. आणि वजा पाच हे परत ऍज इट इज आपण लिहिलेले आहे. आता वजा तीन वजा पाच हे होणार वजा आठ, वजा वजा बेरीज असं लक्षात ठेवायचं. मग वजा तीन वजा पाच हे होणार वजा आठ बरोबर शून्य. पण वजा आठ ची किंमत ही शून्य असते का? नाही, वजा आठ ची किंमत ही कधी शून्य होऊ शकत नाही. म्हणून डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सारखीच किंमत आलेली नाही किंवा सारखीच संख्या आलेली नाहीये, म्हणून एक्स बरोबर वजा एक हे या समीकरणाचं मूळ नाहीये. पुढचा प्रश्न आहे वाय वर्ग बरोबर सात वाय या वर्ग समीकरणाची सामान्य स्वरूपाशी तुलना करून एबीसीच्या किमती काढा. आता आपल्याला यामध्ये दिसते आहे की दोनच पद दिलेली आहेत, म्हणजे जसं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी याच्यामध्ये कसे तीन पद असतात, पण ते तर आपल्याला दोनच दिलेले आहेत. मग ती मांडायचं कसं? तर दोन पद आधी आपण मांडून घ्यायचे, म्हणजे वाय वर्ग वजा सात वाय आणि अधिक शून्य हे तर आपण कुठल्याही पदामध्ये लिहू शकतो, त्याच्याने किंमत बदलत नाही किंवा स्टेप ही आपली चुकत नाही. म्हणून वाय वर्ग वजा सात वाय अधिक शून्य बरोबर शून्य. मग या ठिकाणी आपल्याला वाय वर्गचा सहगुणक एक, वायचा सहगुणक वजा सात आणि सी ची किंमत ही शून्य आहे. म्हणून ए ची किंमत एक, बी ची किंमत वजा सात आणि सी ची किंमत शून्य आपल्याला मिळालेली आहे. असं लास्टच्या स्टेपला म्हणजे जेव्हा तुम्ही हे गणित सोडवणार तेव्हा शेवटच्या स्टेपला या एबीसीच्या किमती लिहा आणि शक्य असेल तर त्यांना एक बॉर्डर करा, पेननेच घेतला तिथे करा, दुसऱ्या कलरच्या पेन वापरायची काय आवश्यकता नाहीये. म्हणजे पेपर चेक करणाऱ्याला लगेच त्या किमती दिसतील तर तो फटाफट तुमचा पेपर छानपैकी चेक करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 17 नंबरचा प्रश्न आहे जर वाय वर्ग वजा दोन वाय बरोबर सात या वर्ग समीकरणाची अल्फा व बीटा ही मूळ असतील तर अल्फा अधिक बीटाची किंमत काढा. आता अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा हमखास बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. दिलेलं समीकरण काय आहे आपल्याला? वाय वर्ग वजा दोन वाय बरोबर सात. या समीकरणाची आपण सामान्य स्वरूप जे आहे जो स्टँडर्ड फॉर्म आहे वर्ग समीकरणाचा त्याच्यासोबत आपण त्याची तुलना करूया. एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या समीकरणासोबत तुलना केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की ए ची किंमत किती आहे एक, बी ची किंमत बी म्हणजे एक्सचा कोइफिशियंट. पण या ठिकाणी तर तुम्ही म्हणाल की मॅडम समीकरणामध्ये एक्स तर दिसतच नाहीये, पण एक्स म्हणजे तो चल आहे. त्या समीकरणामध्ये जे वापरलेलं व्हेरिएबल आहे ते कुठलंही असू शकतं, ए पासून झेड पर्यंतच कुठलंही वर्णाक्षर हे चल म्हणून वापरू शकतो आपण. मग एक्सचा कोइफिशियंट म्हणजे एक्सचा सहगुणक बी, तसाच वायचा सहगुणक किती दिलेला आहे मग वजा दोन, म्हणजे बी ची किंमत आहे वजा दोन. आणि सात हे उजव्या बाजूला दिलेले, ते आपण डाव्या बाजूला जर घेऊन आलो तर ते वजा सात होणार, म्हणजे सी ची किंमत दिलेली आहे आपल्याला वजा सात. हे आपलं आपणच समजून घ्यायचं आहे की दिलेलं समीकरण हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, ते आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आणि मग ए बी सी च्या किमती लिहायच्या. एबीसीच्या किमती आपल्याला मिळाल्या म्हणजे आपल्याकडे सूत्र आपल्याला माहितीच आहे, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिला बीटा. मग अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी भागिला ए, म्हणजे वजा बी छेद ए. आता वजा बी ची किंमत का? बी ची किंमत आहे वजा दोन, मग वजा बी ची किंमत होणार वजा आणि कंसामध्ये परत वजा दोन भागिला ए ची किंमत एक. मग वजा वजा होणार अधिक म्हणजे धन दोन, आणि भागिला एक हे आपण लिहतच नाही, ते अध्यारूपच असतात तिथे. मग अल्फा अधिक बीटाची किंमत मिळणार आपल्याला फक्त दोन. इथं पण अल्फा बरोबर अल्फा अधिक बीटा बरोबर दोन आणि त्याला एक ब्रॅकेट करा, बॉक्स करा, छान दिसेल मग ते पेपर चेक करताना लिहिताना सुद्धा. पुढचा प्रश्न आहे एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा सात बरोबर शून्य या वर्ग समीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढा. अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा एक मार्काला नेहमी विचारला जातो. दिलेलं समीकरण काय आहे? एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा सात बरोबर शून्य. आता जो सामान्य स्वरूप आहे वर्ग समीकरणाचं त्याच्याशी आपण तुलना करूया. तर आपल्याला मिळणार एक्स वर्गचा सहगुणक एक, एक्सचा सहगुणक दहा आणि सी ची किंमत जी आहे ती वजा सात आहे.
म्हणजे ए ची किंमत मिळाली 1, बी ची किंमत मिळाली 10 आणि सी ची किंमत आहे -7. मग विवेचक ची किंमत असते बी वर्ग वजा 4ac. मग त्या फॉर्म्युलामध्ये त्या सूत्रामध्ये आपण ए बी सी च्या किमती पुट करूया. बी ची किंमत असेल 10 म्हणजे 10 चा वर्ग वजा 4 गुणिला ए ची किंमत असेल 1 आणि सी ची किंमत असेल -7. मग 10 चा वर्ग म्हणजे 100. आता -4 गुणिला 1 म्हणजे -4च होणार, पण -4 गुणिला -7 वजा वजा यांचा गुणाकार हा धन होतो, कारण दोघं संख्यांचं चिन्ह ऋण आहे म्हणून. मग 7 गुणिला 4 म्हणजे 28 होणार आणि वजा वजाचा गुणाकार धन होणार म्हणजे -8 अधिक 28 असं आपलं उत्तर येणार. मग 100 अधिक 28 म्हणजे 128 आपल्या या विवेचकाची किंमत असते. पुढचा प्रश्न आहे, जर वर्ग समीकरणामध्ये विवेचकाची किंमत ऋण असेल तर मुळांचे स्वरूप ठरवा. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला माहितीच आहे की विवेचक हा जर ऋण असेल म्हणजे 0 पेक्षा लहान असेल तर त्याची मुळ ही वास्तव संख्या नसतात. किंवा वर्ग समीकरण सोडवताना सुद्धा आधी आपण विवेचक काढतो, डेल्टा काढतो, त्याची किंमत ऋण असेल तर पुढे आपण सोडवतच नाही, आपण तिथे एक ओळ लिहून देतो की मुळे ही वास्तव संख्या नाही. आणि जर विवेचकाची किंमत धन असेल तर मुळे ही वास्तव संख्या आहे आणि काय आहे असमान मुळे आहेत. आणि जर डेल्टाची किंमत 0 असेल तर मुळे ही वास्तव संख्या असतात आणि समान मुळ असतात. तर अशा प्रकारे तिघ स्वरूप आपल्याला म्हणजे डेल्टाच्या तिघ किमती जर असतील तर ते आपल्याला लिहिता यायला पाहिजे, माहीत पाहिजे की किमान मुळ ही कशा स्वरूपाची असतात. 20 नंबरचा प्रश्न आहे, त्याच्याकडे आपण वळूया. -12, -5, 2, 9, 16 टिंब ही अंकगणितीय श्रेणी आहे का ते ठरव. आता अंकगणितीय श्रेणी असण्यासाठी संज्ञेप्रमाणे सामान्य फरक जो आहे डी हा समान असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे, कॉन्स्टंट तीच संख्या असायला पाहिजे. कोणत्याही दोन पदांमधला फरक म्हणजे पुढच्या संख्येमधून मागची संख्या किंवा पुढच्या पदामधून मागचं पद जेव्हा आपण वजा करतो तेव्हा तो जो सामान्य फरक आहे तो स्थिर असायला हवा, तर ती श्रेणी अंकगणितीय श्रेणी असते. मग आता इथे आपण बघूया, T1 -12 दिलेला आहे, T2 -5 दिलेला आहे, T3 2, T4 9, T5 16. आता आपण बघूया सामान्य फरक स्थिर आहे का. D=T2 - T1 म्हणजे -5 - 12 वजा वजा बेरीज म्हणजे गुणाकार आहे तिथे तर वजा वजा धन होणार गुणाकाराच्या वेळेस. मग -5 अधिक 12 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचे चिन्ह द्या, 12 मधून 5 गेले तर 7. परत पुढच्या पायरीमध्ये T3 - T2 T3 ची किंमत टाकूया आपण 2, T2 ची किंमत टाकूया -5, 2 - 5 म्हणजे 2 अधिक 5 इथं गुणाकार आहे वजा कंसाच्या बाहेर हा अध्यारूत 1 असतो, -1 ने -5 ला गुणले असता गुणाकाराचं उत्तर मिळणार आपल्याला -5, 2 अधिक 5 = 7. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं की वजा वजा किंवा अधिक वजा यांच्या गुणाकारामध्ये चिन्ह लिहत असताना ते मिस्टेक करतात किंवा बेरजेच्या वेळेस अधिक वजा असेल तर ते कन्फ्युज होतात. तर एक वेळेस आपण लक्षात ठेवलं तर किंवा सरावाच्या वेळेस सराव करताना बरीचशी गणित आपल्या हाताखालून सोडवली गेली असताना जे कन्फ्युजन होतं आपलं ते होणार नाही. म्हणून अशा प्रकारे आपण खूप सराव हा करायचा आहे गणिताची गणिताच्या विषयाचा अभ्यास करत असताना. तसंच पुढच्या पदाचा आपण तसंच करूया, वजाबाकी करूया. T4 - T3 T4 दिलेला आहे आपल्याला 9 आणि T3 दिलेला आहे आपल्याला 2, मग 9 - 2 म्हणजे 7. हे साधारण वजाबाकी आहे, ही आपल्याला सहज लक्षात येते. त्याच्यानंतर T5 - T4 T5 दिलेला आहे 16, T4 दिलेला आहे 9, 16 मधून 9 वजा केले आपण तर मिळणार 7. आता आपल्या लक्षात येईल की आपण ज्या ज्या वेळेस पुढच्या पदामधून मागचं पद वजा केलं आहे तर साधारण जो फरक आहे सामान्य फरक हा 7, 7, 7 हा कॉमन आलेला आहे, म्हणजे सामान्य फरक जो आहे तो समान आहे म्हणून ही अंकगणितीय श्रेणी आहे. जर या तिघ पदांच्या मधून वजाबाकी करत असताना इनकेस एखाद्या वेळेस जर वेगळं संख्या जर आपल्याला मिळाली, उदाहरणार्थ -7 मध्येच आपल्याला मिळाले, तर आपण परत एक वेळेस चेक करायचं की आपलं सोडवलेलं किंवा चिन्हांमध्ये आपण काही चूक करत नाही आहोत ना हे आपण चेक करायचंय. आणि जर तसं आपलं सोडवलेलं बरोबर असेल आणि कॉमन फरक जो आहे जो साधारण फरक दिलेला आहे
शकतो, जर समान येत नसेल तर ती अंकगणितीय श्रेणी नाही. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 21, 1, 8, 15, 22 ही अंकगणितीय श्रेणी असेल तर डी ची किंमत काढा. आता अंकगणितीय श्रेणी आहे म्हणजे सामान्य फरक जो आहे तो स्थिरच असणार आहे, परंतु तो काय असेल हे आपल्याला काढायचं आहे. 1, 8, 15, 22 म्हणजे ए म्हणजेच टी वन म्हणजेच पहिलं पद हे आहे 1, टी टू आहे 8, टी थ्री आहे 15 आणि टी फोर आहे 22. तर डी बरोबर टी टू वजा टी वन म्हणजे 8 वजा 1 म्हणजे 7, टी थ्री वजा टी टू म्हणजे 15 वजा 8 बरोबर 7, टी फोर वजा टी थ्री म्हणजे 22 वजा 15 बरोबर 7, म्हणजे सामान्य फरक हा असेल 7. ही अंकगणितीय श्रेणी आहे आणि डी ची किंमत असेल 7. पुढचा प्रश्न बघूया. 2 नाणी फेकली असता नमुना अवकाश व किंमत लिहा. म्हणजे 2 नाणी आपण एकाच वेळेला जर टॉस केली तर वरच्या पृष्ठभागावरती काय येण्याची शक्यता आहे ते आपल्याला लिहायचं आहे. 2 नाणी फेकली आपण तर दोघं नाणींचं हेड आहे ते येऊ शकतं, किंवा पहिल्या नाण्याचं हेड आणि दुसऱ्या नाण्याचं टेल असं येऊ शकतं, किंवा पहिल्या नाण्याचं टेल आणि दुसऱ्या नाण्याचं हेड असं येऊ शकतं, किंवा दोघं नाण्यांचं टेल टेल हे असं येऊ शकतं. म्हणजे नमुना अवकाश असेल आपला एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. तर त्याची संख्या असेल एन एस बरोबर 4. म्हणजे नमुना घटकांची संख्या 1, 2, 3, 4 आपल्याला दिसते आहे म्हणून त्यांची संख्या असेल 4. पुढचा प्रश्न आहे. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून 1 पत्ता काढला, या घटनेची नमुना अवकाश व किंमत काढा. आता आपल्याला माहिती आहे की पत्त्यामध्ये कॅटमध्ये जे 52 पत्ते असतात, 52 पत्त्यांपैकी त्यामध्ये 13 बदाम असतात, 13 चौकट पत्ते असतात, 13 सिल्वर पत्ते असतात आणि 13 इस्पिकचे पत्ते असतात. मग आपला नमुना अवकाश हा तोच असणार आहे, 13 बदाम, 13 चौकट पत्ते, 13 सिल्वर पत्ते आणि 13 इस्पिक पत्ते. मग त्यामधला कुठलाही एक पत्ता सांगितलाय आपल्याला, म्हणजे आपल्याला स्पेसिफिक पत्ता दिलेला नाहीये त्यांनी की 1 बदामचा पत्ता काढला काढा किंवा 1 इस्पिकचा पत्ता काढा असं आपल्याला म्हटलेलं नाहीये. कुठलाही एक पत्ता काढायचा आहे म्हणून आपण हे नमुना अवकाश अशा पद्धतीने लिहिलाय आणि त्याची किंमत आहे म्हणजे संख्या 13 अधिक 13 अधिक 13 अधिक 13 म्हणजे 52. मग एन एस बरोबर 52 अशा पद्धतीने आपण लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. 2 फासे एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश व त्यांची किंमत लिहा. हाही तशाच प्रकारचा प्रश्न आहे संभाव्यतेचा. 2 फासे एकाच वेळेला फेकले असता तर एका फाश्यावरती 1 सोबत दुसऱ्या फाश्याचे 1, 2, 3, 4, 5, 6 हे असू शकतात. जर पहिल्या फाश्यावरती 2 पडले तर दुसऱ्या फाश्याचे 1, 2, 3, 4, 5, 6 असे असू शकतात. पहिल्या फाश्यावरती 3 आले वरच्या पृष्ठभागावरती तर दुसऱ्या फाश्याचे सुद्धा 1, 2, 3, 4, 5, 6 हे अंक असू शकतात. तसंच पहिल्या फाश्यावरती 4 असतील तर दुसऱ्या फाश्याचे 1, 2, 3, 4, 5, 6 पहिल्या फाश्यावरती 5 असतील पृष्ठभागावरती तर दुसऱ्या फाश्याचे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि पहिल्या फाश्यावरती वरच्या पृष्ठभागाला जर 6 आले असतील तर दुसऱ्या फाश्याचे 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारचा हा नमुना अवकाश असेल आणि पूर्ण घटकांची संख्या असेल 36 म्हणजे एन एस बरोबर 36. अशा प्रकारे आपण हे काढायचं आहे. थँक्यू. बीएमसीच्या एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.